सर्वांना सप्रेम जय हरी। हार्मोनियम प्रफुल्लवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। माझा भाव तुझे चरणी या अभंगाचा भाग दोन घेऊन मी आता आलेलो आहे। आपल्या सर्वांकडून जो उदंड प्रतिसाद माझ्या व्हिडिओला मिळत आहे त्यामुळे मी खरंच भारावून गेलो आहे। माझं अल्पसं ज्ञान आपल्याला खूप आवडत आहे आणि तुम्ही ते ऐकून खूप उत्तम प्रतिसाद देत आहात, याबद्दल मी हृदयातून आपले धन्यवाद मानतो। चला तर मग माझा भाव तुझे चरणी या अभंगाचा भाग दोन नोटेशनसह पाहूया। मागच्या भागाप्रमाणेच तुम्हाला स्क्रीनच्या वरच्या भागात नोटेशन दिसेल व मी ते खाली समजून सांगण्याचा प्रयत्न करीन। अभंगातला मूळ गाभा साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अभंग खूप नटवून छान पद्धतीने म्हणू शकतो। अभंगाची मूळ चाल समजून सांगण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे, त्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने विस्तार करू शकता। चला तर मग पाहूया नोटेशन सह भाग दोन। त्वा मोडिली माझी माया, मी तो जडलो तुझी पाया। त्वा मोडिली माझी माया, त्वा मोडिली माझी माया, मी तो जडलो तुझी पाया। मी तो जडलो तुझी पाया, माझा भाव तुझे चरणी। या कडव्याचं नोटेशन आता आपण पाहूया। त्वा मोडिली माझी माया, मी तो जडलो तुझी पाया। आपल्याला वरती नोटेशन तर दिसतंयच, पण त्यासोबत मी एका बोटाने आपल्याला सूर आणि शब्द कुठे आहेत याचा अंदाज देण्याचा प्रयत्न करतो। त्वा मोडिली माझी माया, त्वा मोडिली माझी माया, मी तो जडलो तुझी पाया। मी तो जडलो तुझी पाया, माझा भाव तुझे चरणी। पुन्हा एकदा लक्षात घेऊ। त्वा मोडिली सानिध सासा माझी माया, सानिध सासा मी तो जडलो, सा सारे निधा म तुझी पाया। ग ग म रे रे सा तुझी आ, ग ग ग म रे सा रे म पद। त्वा मोडिली माझी माया, मी तो जडलो तुझी पाया, माझा भाव तुझे चरणी। दुसरं कडवं पाहूया। त्वा मज मोकलिले विदेही, मी तुझं घातले हृदयी। मध्यम पासून सुरू होणार हे कडवं आता लक्षात घेऊया। त्वा मज मोकलिली देही, मी तुझ घातले हृदयी, घातले हृदयी। या ओळींचं नोटेशन असे होईल। त्वा मज मोकलिली मग गरे रे सा सारे ध सा म। त्व
वामज मग गरी रे सासारी साध्या सामा मी तुझ घातले हृदयी माप मध धध निधसा घातले हृदयी गगम रे रे पुन्हा एकदा पाहूया त्वा मजन करी मग गरी रे सा सारी रे सा मी तुझ घातले म प म ध ध ध मी तुझ घातले हृदय म प म ध ध ध निधसा घातले हृदय माझा भाव तुझे चरणी। या अभंगामध्ये पहिला आणि तिसरं कडवं एकसारख्या चालीत आहे, एकसारख्या सुरावटीवर आहे, थोडाफार बदल आहे, पण दुसरं आणि चौथं कडवं सुद्धा एकसारख्या सुरावटीवर एकसारख्या चालीत आहे। आता आपण पाहूया चौथं कडवं, नामा म्हणे गा सुजाना सांग कोणी ठगविले कोण। नामा म्हणे गा सुजाना सांग कोणी ठगविले कोण, सांग कोणी ठगविले। तर या ओळीचं नोटेशन असं होईल, नामा म्हणे गा सुजाना सानिध सा सा नामा म्हणे सानिध सा सा गा सुजाना सानिध सा सा सांग कोणी सारे निधम सांग कोणी सारे निधम ठगविले कोणा गगम रे रे सा ठगविले गगम रे सा ठगविले पुन्हा एकदा पाहू। नामा म्हणे गा सुजाना सांग कोणी ठगविले नामा म्हणे सानिध सा गा सुजाना सानिध सा सांग कोणी सा सारे निदम ठगविले पोना गगम रे सा माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे लय माझा भाव अशा पद्धतीने हा अभंग मी माझ्या परीने पूर्ण केला आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या समजेनुसार खूप छान पद्धतीने वाजवू शकता, गाऊ शकता, पण या आधारावर हा अभंग तुम्हाला स्पष्ट होईल अशी मी खात्री बाळगतो। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा, आपले मत कमेंटमध्ये जरूर लिहा। खूप खूप धन्यवाद। मी अशाच पद्धतीने अजून पुढचे अभंग आपणास देण्यासाठी तयार आहे। धन्यवाद।